बापू, आता हा जो आहे तो आपला 8 साली प्लॉट आहे, बरोबर नाही? जवळपास आपण रोप लागवड केलेली आणि 26 जुलै रोजीची जी आहे तीही लागवड आहे. तर जवळपास 45-50 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर आता आपण बऱ्यापैकी जे आहे ते हे जेठा जो आहे तो काढून घेतलेला. फुटव्याचं जर पाहायला गेलं तर मला वाटतंय की फुटवे किती आहेत? 6, 8, 10 बी आहेत. हो, एक सरासरी 10-12 फुटवे जे आहेत. कमी 5-6 फुटवे पाहिजेत. हो हो हो. आणि ऊस फुटो जेटा कोंब करताना जमिनीत वापसा चांगला लागतो कंडिशन. रान ओला असलं की उपटून येते साहेब. बरोबर आहे, उपसून निघत आहे. काय करायचं हे चांगलं म्हणजे जमिनीत वापसा चांगला पाहिजे कंडिशन मध्ये. होय, मग नंतर ही मोडतो. ह्या काही तुम्हाला जाऊ कसं मोडायचं त्या साहेब. इकडे बघा काही कसं मोडतो हा काय का काय करायचं का ज्या दुकान मंत्र आहे तो. ओके शेतकरी बांधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं जर आपण पाहतोय ना तर हे पूर्णपणे जसं बापूने सांगितलं तसं 100% जमीन जी आहे ती कोरडी आहे, वापशावर आहे. आपण जर इथं जर ओलावा जर परिस्थिती असेल तर ओलावा परिस्थितीमध्ये आपलं जे आहे ते पूर्णपणे बुचडी जी आहे ते उपसून निघायची शक्यता असते त्याच्यामुळं. आणि हां, हे एक काढताना एक गोष्ट अशा पद्धतीनं हासाडी द्यायची जी काही ही पद्धत आहे ती मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनंच आपल्याला जे आहे तो हां अशा पद्धतीनं जेठा जो आहे तो आपल्याला कोंब जो आहे तो काढून घ्यायचा आहे. बापू, तुमचे काय निरीक्षण ह्याच्या आधी तुम्ही हे केलेलं आहे तर ह्यानं काय फायदा होईल? कापलं की पुन्हा फुटतोय साहेब त्याची. हां हां हां. ही हसळून काढलेच खाली मोड येत नाही. बरोबर आहे. आणि हे जेटा काढल्यानंतर बाजूचे कोंब सगळे सारखे निघतेत पुन्हा. ही एकटा मोड जास्त खरं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर बाजूचे जी काही निघालेले फुटवे तर ते व्यवस्थित रीत्या जे आहे ते एक समान त्यांची वाढ होते. आणि हा जो काही एकटाच अन्न ग्रहण करणार होता तर ते तिथं आपण थांबवतो अशा पद्धतीने जे आहे ते. आणि दुसरा विषय, कट करायचा नाही आपल्याला. काय करायचंय? हासाडी द्यायची. हा, हासाडी दिली. हा राईट. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला हासाडी द्यायची. हा, असाच आपल्याला कट. बरेचसे शेतकरी कात्रीनं कट करतात. अशा पद्धतीनं करायचं नाही आपल्याला. हा, तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे? हासाडी द्यायची आहे, जेणेकरून हे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीनं जे आहे ते हे निघालं पाहिजे.